मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता करामध्ये कोणतीही वाढ सहन करावी लागणार नाहीये. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. आणखीन माहिती राजू सोनवणे आपल्याला देत आहेत. राजू कविता पाहतो आपण मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे. यामध्ये अतिशय महत्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये मुंबईकरांसाठी एक महत्वाचा निर्णय आहे. मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर जो आहे त्यात वाढ करण्यात आलेली नाही. हा अतिशय महत्वाचा निर्णय म्हणावा लागेल. खरं तर आगामी लोकसभा निवडणुका आहे, विधानसभा आहे, महानगरपालिका आहे आणि त्याच अनुषंगाने हा निर्णय घेतला गेला की काय अशा प्रकारची जी आहे ती चर्चा सुरू आहे. मात्र मुंबईकरांसाठी दिलासा देणारा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचसोबत आपल्याला इतर काही महत्वाचे निर्णय सुद्धा पाहायला मिळतील. राज्यामध्ये नमो महारोजगार मेळावा आयोजित करणार आहे. त्यासाठी 2 लाख रोजगार स्वयंरोजगार निर्माण करण्याचा जे आहे निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये 65 वर्षावरील नागरिकांना लाभ देण्याचा निर्णय झालेला आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे हा वयोवृद्धांसाठी जो आहे तो महत्वाचा निर्णय मानला जातो. त्याचसोबत आपण पाहतोय उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान दिलं जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विशेषतः विदर्भातल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. आणि ज्याप्रमाणे आपण कॅबिनेटच्या आधी म्हटलेलं होतं की मधाचं गाव ही योजना राज्य सरकार आणणार आहे. ती योजनेला जे आहे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे राज्यभरामध्ये मधाचं गाव ही नवीन योजना जी आहे ती राबवली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक योजनेसाठी 54 लाखाचा निधी जो आहे त्याची तरतूद केलेली आपल्याला पाहायला मिळते. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यामध्ये बिबट सफारीचा हा निर्णय होता. खरं तर आढळराव पाटील असतील किंवा अगदी आपण पाहतो शरद सोनवणे माजी आमदार असतील आणि वारंवार हा पुरा पाठपुरावा केला होता आणि तो सुद्धा निर्णय आज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. बंजारा लमान समाजाच्या तांड्यांचा विकास करण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा देणारा ग्रामविकास विभागाचा सुद्धा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. आणि शिर्डी विमानतळाचे अधिक विस्तार नवीन इमारत उभारणीसाठी 1400 कोटीची जे काही वाढीव मान्यता होती ती आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पाहायला दिलेली आहे. त्यामुळे शिर्डी विमानतळ यामध्ये जे आहे त्या मूलभूत सोयीसुविधा आणि टर्मिनल्स जे आहे ते उभारला जाणार आहे. सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्त्याचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. असे अनेक निर्णय घे जे आहेत ते घेते आपल्याला पाहायला मिळतात. दिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करण्यात सुद्धा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचं वय आता 62 वर्ष 60 वर्ष करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. खरं तर मागच्या कॅबिनेटला हा निर्णय होणार होता मात्र तो होऊ शकला नाही. यावेळेस हा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद निर्माण केलं आहे. असे अनेक महत्वाचे निर्णय जे आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतले गेलेले पाहायला मिळतात. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल राजू. तर मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेलेत. मुंबईकरांसाठीचा निर्णय त्यासाठी महत्वाचा. यावर्षी मुंबईकरांना मालमत्ता करामध्ये कोणतीही वाढ सहन करावी लागणार नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.